आज की ये जो प्रेस मीट बुलाई गई है, इसका मेन मकसद ये है कि बिदर ही नहीं बल्कि पूरे भारत के, भारत देश के हालात को देखकर जो है ना, इस बार जो पार्लियामेंट इलेक्शन होने जा रहा है, जिसके लिए एमपी कैंडिडेट्स अपने अपने भागदौड़ लगाए हुए हैं, इस हालात को देखते हुए हम लोगों ने, ऑल समाज के लोगों ने मिलकर जो है ना, एक प्रेस मीट बुलाने का एक इरादा कर जो है ना, हम लोग प्रेस मीट बुलाए हैं। लिहाजा अगर आज के हालात को देखते हुए जो फिरका परस्त ताकतें जो आज देश में, हमारे भारत देश में जो माहौल पैदा हुआ है, इस माहौल को, जो फिरका परस्ती का जो माहौल बनाकर जो है ना, देश में तमाम के तमाम जातों को जो है ना परेशान किया जा रहा है, इसको देखते हुए हमारे सामने इतना अच्छा और हसीन मौका है जो पार्लियामेंट इलेक्शन है। पार्लियामेंट इलेक्शन का मतलब ये है कि पार्लियामेंट में जाने के बाद ही मालूम होता है कि पार्लियामेंट के अंदर क्या क्या रूल्स आते हैं, क्या क्या नहीं, वो सब जब जाके उसको जांच कर जो है ना, उसको मंजर आम पे लाया जाता है। अब ये फिरका परस पार्टी जो है बीजेपी, ये बीजेपी ना अपोजिशन को ना समझ रही, ना कोई अपोजिशन कैंडिडेट को समझ रही, किसी को नहीं समझते हुए ओन अपने डिक्टेटरशिप जैसा माहौल बनाकर जो है ना काम कर रही है। इसको देखते हुए हमको ये चाहिए कि आने वाले दिनों में, जो अप्रैल के महीने में हो या मार्च के महीने में हो, मई के महीने में, कभी भी हो सकता है, इलेक्शन की डेट डिक्लेयर भी हो सकती है, इस दौरान अगर हमारे लिए, देखिए पूरे देश में, भारत में हमारे आज जो है ना 52 ईयर्स पहले एक माइनॉरिटी मुस्लिम कैंडिडेट हुआ करते थे शौकत अली साहब बोलकर, आज जो है ना उसके बाद से जो है ना आज तक माइनॉरिटी को, मुसलमानों को मौका नहीं मिला है। और अगर इस बार मुसलमान को अगर मौका देते हैं तो मुसलमान जो है ना पूरी अपनी जुस्तजू के साथ में, जद्दोजहद के साथ में जिता कर लाने की ताकत रखती है, और वोट बैंक भी मुसलमानों का ज़्यादा है। जैसे कि अब हम दलित, मुस्लिम, क्रिस्त सब लोग मिलकर जो है ना एक इरादा करे हैं, एक माहौल बना है, एक मूवमेंट चल रहा है कि यहाँ से जो है ना मुस्लिम कैंडिडेट को टिकट देना बोलकर, अगर मुस्लिम कैंडिडेट को अगर टिकट दिया जाता है तो यकीनन यकीनन जो है ना कांग्रेस की जीत हो सकती है। और जो कांग्रेस पार्टी का जो ख्वाब है, जो ख्याल है, जो अच्छे उनके जो है ना ख्यालात हैं, जो आने वाले दिनों में जो है ना भारत के अंदर जो है ना अच्छे से लोगों को जो है ना मदद करके, बेरोज़गारी, जो परेशानियां, जो जो भी हालात हैं उसको जो है ना देखते हुए, कांग्रेस गवर्नमेंट अगर सेंट्रल में आती है तो ये फिरका परस्ती, जातिवादी, भेदभाव, ये तमाम मसाइल ख़त्म हो जाएंगे। और अगर देखिए आप बीदर, कर्नाटक के अंदर हमारा वोटिंग परसेंटेज, और जो आज कर्नाटक में गवर्नमेंट फॉर्मेशन हुई है, जो कांग्रेस गवर्नमेंट बनी है, ये 88% वोट डालने के बाद में ही कांग्रेस गवर्नमेंट का इख्तदार में आना तय हुआ है। उसके लिहाज रखते हुए उसका कम से कम एक 5 टिकट देने का जो इरादा करी थी गवर्नमेंट, 5 के बजाय 3 हुए, 3 के बजाय 2 हुए, 2 के बजाय अब ये भी देने के लिए जो है ना बीच में जो है ना जो जहनी फिरका परस्त हैं, जहनी जो आदतें हैं उनकी, वैसे लोग जो है ना मुसलमान को टिकट देने से रोक रहे हैं। मुसलमान को टिकट देना चाहिए। मुसलमानों में भी यहाँ पर जो है ना आज तक पार्टी वाले ये बोलते आते थे कि भाई मुसलमानों में कौन है भाई ठहरने वाले, भाई ठहरने वाले रहो या मत रहो, आप ठहरने वाला जो भी आया ठहरा करना पार्टी की जिम्मेदारी है, पार्टी अपना कैंडिडेट ठहरा कर पार्टी खुद जिताने का काम करना, ये नहीं बोलना कि भाई पार्टी टिकट देती है, जीत के आते क्या बोले, सवाल गलत कर रहे हैं। ये मेरा अपना एक जाती ओपिनियन है, कांग्रेस के स्टेट के सदर से भी और मुख्यमंत्री से भी, तमाम लोगों से, कि भाई पार्टी का अपना एक मुकाम होता है, उस मुकाम को तो कायम रखिए आप लोग, क्योंकि जब तक पार्टी से टिकट देने के बाद में अगर उन्हें शख्सियत में जीतना है तो पार्टी का टिकट क्यों पूछता है, उन्हें पार्टी की भी सिंपत्ति होना, पार्टी के लोगों का वोट होना, पार्टी की तरफ से भी वोट बैंक बनना, तो आदमी कामयाबी की तरफ जाता। तो लिहाजा जो है ना यहाँ पर जो है ना बीदर के अंदर मजबूत कैंडिडेट साबित होने वाले मोहम्मद अयाज खान साहब, जो सालों से जो है ना 8-10 साल से हमारे आंखों के सामने उन्होंने हर वो आदमी का काम करते हुए, कोई जात पात ना देखते हुए, भेदभाव ना करते हुए, हर कम्युनिटी के आदमी का जो है ना उन्होंने काम कर दिया है। ऐसे आदमी को अगर टिकट दिया जाता है तो यकीनन बीदर से बीजेपी का सफाया हो सकता है। अगर इनके बजाय, देखिए आप लोग भी गौर कीजिए,
बी दर के अंदर जब जब भी पांच पांच छः छः एमएलए होते थे तब भी जो है ना बीजेपी का एक एमएलए जीतता था, ये एमपी जीतता था। उसकी वजह क्या थी बोलो तो, यहाँ पर कांग्रेस में ही दरारें हैं, कांग्रेस पार्टी के लोग ही जो है ना अपने आप की फायदे की सोचते हैं, पार्टी के फायदे की नहीं सोचते। उन्होंने मैं जीत रहा हूँ बस है, पार्लियामेंट का कैंडिडेट कौन क्यों नहीं जीता, ये माहौल पहले था, इस बार नहीं है। इस बार कांग्रेस में नौजवान लीडर जो आ चुका है राहुल गांधी जी जो है ना, उन्होंने जो जो यात्रा करते फिरे हैं, जो यात्रा में उन्होंने जो अवेयरनेस लाया है उसके अंदर जो है ना उन लोगों उनको एक अच्छा मौका मिल रहा है। ऐसा आदमी प्रधानमंत्री बनना है तो हर वो कम्युनिटी में देखकर जो है ना उनको कैंडिडेट बनाया जाए। तो लिहाजा मैं समझता हूँ कांग्रेस इख्तदार पर आ सकती है। कांग्रेस इख्तदार पर लाने के लिए मैं तो बिलखसूस कांग्रेस के लीडरों से ये गुजारिश करता हूँ कि वो पूरी पूरी ईमानदारी से अपना परिवार, अपना घर, अपनी पार्टी समझकर वो लोग काम करना चाहिए। खुद के लिए नहीं, पार्टी का टिकट देने के बाद पार्टी के लिए काम भी करना, पार्टी को वोट भी दिलाने का काम करना। टिकट दे दिए बस बोले सर नहीं रहना, अयाज खान साहब फिट कैंडिडेट हैं, अयाज खान साहब को अगर टिकट देते हैं, अप्रूव तो हम हर एक से हुए हैं, खड़गे साहब से हुए, डीके शिवकुमार साहब से हुए, सिद्धरामैया साहब से हुए, जमीर अहमद खान साहब जो माइनॉरिटी लीडर हैं आज जो है ना कर्नाटक में जो है ना माइनॉरिटीज़ के लिए जो सोच रखने वाले अच्छे लीडर जो जमीर अहमद खान साहब हैं उनके भी जहन में डाले हैं, उनको भी बताए हैं हम लोगों ने कि इस बार बीदर की पार्लियामेंट सीट जो है ना मुसलमान को दी जाती है, मुसलमानों में भी बिलखसूस जो है ना अयाज खान को दी जाती है, तो कामयाबी यकीनी है। मैं इतना कहते हुए आने वाले दिनों में तमाम के तमाम लोगों से मैं अपील भी करना चाहता हूँ आपके ज़रिए कि आने वाले दिनों में जो है ना फिरका परस्त ताकतों को हटाकर जो है ना सेकुलर ताकत जो कांग्रेस पार्टी है उसको लाने के लिए तमाम अवाम काम करना चाहिए। कैंडिडेट कांग्रेस का कोसा नानो संदीप एस कुमार अंत गोल्डन सुरक्षा एजुकेशन एंड चैरिटेबल ट्रस्ट प्रेसिडेंट आगि मत्तु माइनॉरिटी क्रैस्त समुदाय कूड नानु नन्न मातुगळन्नु हंचिकोळ्ळोके नानु बंदिद्देने। फस्ट आफ् आल नानु ನಮ್ಮ ಎ ಐ ಸಿ ಸಿ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆಯವರೇ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಜನಪ್ರಿಯ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರೇ ಮತ್ತು ಡೆಪ್ಯೂಟಿ ಸಿ ಎಮ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರೇ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅತಿ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫೌಂಡರ್ ಪರಿವಾರದವರೇ ಗಾಂಧಿ ಪರಿವಾರದಿಂದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರೇ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಒಂದು ಮೈನಾರಿಟಿ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಮೆಸೇಜ್ ಆಗಿದೆ, ಒಂದು ಸಂದೇಶವಾಗಿದೆ, ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಆಗಿದೆ। ಸೊ ಮೈನಾರಿಟಿ ಕಡೆಯಿಂದ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ಸುಮಾರು 50 ಇಯರ್ಸಿಂದ ನಮಗೆ ಇನ್ನೂ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇವಾಗ ತುಂಬ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿ ತುಂಬ ಜನಪ್ರಿಯರಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಯಾಸ್ ಖಾನ್ ಅವರು ಇವತ್ತಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಲೀಡರಾಗಿ। ಅವರ ಒಂದು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ಸ್ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆ ನಮ್ಮ ಮೈನಾರಿಟಿ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ತುಂಬ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಿದೆ। ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಮೈನಾರಿಟಿ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ತುಂಬ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ, ಸರ್ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಇದಕ್ಕೆ ವಿಚಾರಿಸಬೇಕು, ಇದಕ್ಕೆ ತಾವು ಕನ್ಸಿಡ್ರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ। ಸೊ ನಮ್ಮ ಮೈನಾರಿಟಿಯಲ್ಲಿ ಬರೀ ಮುಸ್ಲಿಮ್ಸೇ ಅಲ್ಲ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಜೈನ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಸಿಖ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಪಾರ್ಸೀಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಸೊ ಬುದ್ಧಿಸ್ಟರು ಇದ್ದಾರೆ, ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕಡೆಯಿಂದ ಇವರೆಲ್ಲರೂ ಪರವಾಗಿ ನಾವು ತುಂಬ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ಸೊ ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಆಗಿದೆ ನಮ್ಮದು, ಎಲ್ಲ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಹೋಗಿದೆ ಇದು ಸಂದೇಶ, ಇನ್ನೂ ನಾವು ಡೇಟ್ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಟಿಕೆಟ್ ತಾವು ರಿಲೀಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆರಿಸೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಮ್ಮ ಇನ್ನೊಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಮೈನಾರಿಟಿ ಕಡೆಯಿಂದ ನಮಗೆ ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಬೇಕಾಗಿದೆ, ಯಾಕಂದರೆ ಎಷ್ಟೋ ಮೈನಾರಿಟಿದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಸವಲತ್ತುಗಳಿವೆ ನಮಗೆ ಇದು ಗುರುತು, ಆದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಗುರುತಿಲ್ಲ। ಸೊ ಎಷ್ಟೊಂದು ಇದರಲ್ಲಿ ಅನ್ಎಜುಕೇಟ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಮಿಡ್ಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಹೈ ಕ್ಲಾಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಂದರೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಇಲ್ಲ, ಮೈನಾರಿಟಿ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಸ್ಕೀಮ್ಸ್ ಇವೆ, ಸ್ಪೆಷಲಾಗಿ ಎಜುಕೇಷನ್ ಸೆಕ್ಟರಿಂದ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಸವಲತ್ತುಗಳಿವೆ ಅಂಥೇಳಿ। ಸೊ ಇಂಥ ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ನಾವು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಬೇಕಾಗಿದೆ, ಎಷ್ಟೊಂದು ಸ್ಕೀಮ್ಸ್ ಬಂದು ರಿಟರ್ನ್ಸ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಆದರೆ ನಾವು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಜುಕೇಷನ್ ಸೆಕ್ಟರಿಂದ ತುಂಬ ನಮಗೆ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಇದೆ ಆದರೆ ಅದು ಕೂಡ ನಾವು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಇಲ್ಲ। ಸೊ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಯಾಸ್ ಖಾನ್ ಅವರು ಒಂದು ಉತ್ತಮ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ ನಾವು ತರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಬೀದರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟಿಂದ ನಾವು ಇದೊಂದು ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ।
ಸೊ ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ತಾವು ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡಬೇಕು, ಇವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ತಾವು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಅಂತ ಒಂದು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ ಆರ್ಸ್ ತರಬೇಕಂಥೇಳಿ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನನ್ನ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಇದು ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೆ ವಂದನೆಗಳು. ಮತ್ತು ನನ್ನ ಹಿತೈಷಿಗಳಾದಂಥ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವರೇ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಿಗೆ ನನ್ನ ವಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯು ಭಾಳ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳ ಪಾರ್ಟಿಯಾಗಿರ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು 40 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಮೈನಾರಿಟಿ ಮತ್ತು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್, ಜೈನ್, ಸಿಖ್ ಮತ್ತು ಬೌದ್ಧಿಸ್ಟ್ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಎಂ ಪಿ ಟಿಕೆಟು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಈಗ 2024 ನಾವು ನಿಂತು ಮಾಡಿಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಹೊಸ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದಂಥ ಎಮ್ ಡಿ ಐ ಎಸ್ ಖಾನ್ ಅವರು ಭಾಳ ಉತ್ಸಾಹಿಗಳು, ಅನೇಕ ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಎಜುಕೇಷನ್ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ ಅವರು ಭಾಳಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅವರು ತಮ್ಮ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟವರಾಗಿರ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನಂತಂದ್ರೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಕ್ರಿಸ್ತ ಸಮುದಾಯದ ವತಿಯಿಂದ ನಾನು ನಿಂದಿಸಿಕೊಳ್ಳೋನಾಗಿದ್ದೇನೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಎಂ ಪಿ ಟಿಕೆಟ್ ನಮ್ಮ ಐಎಸ್ ಖಾನ್ ಸರ್ ಕೊಟ್ಟರೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಇದೇ ನಮ್ಮ ಗಡಿನಾಡಿನಲ್ಲಿ ನಾವು ಜೈಲಾಬಾದ್ ಗೌ ನೋಡಿದ್ರೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಇದೇ ನನ್ನ ಉದ್ಗಿರ್ಗೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಕೆಲಸಗಳು ಭಾಳ ಹಿಂದುಳಿದೇವು ಅಂತೇಳಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಂಡವರಾಗಿರ್ತೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಒಂದು 40 ವರ್ಷದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಈ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ಹೊಸ ಉತ್ಸಾಹಿಗಳಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ತಾವು ಜನರ ಕೂಗಿಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಉಭಯ ಕೊಟ್ಟು ನಡೆದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಯಿತು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಹೊಸ ಆಯಾಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಯುವಕರಿಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಬೀದರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳಿವೆ. ಆದರೆ ಯಾವ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳು ಏನಂತಂದ್ರೆ ಯುವಕರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂಡೋದಾಗೆ ನಡೀತಾ ಇರ್ತಾವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೊಂದು